भारतातील 10 युनेस्को नैसर्गिक वारसास्थळे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम. भारतीय एकशिंगी गेंड्यांच्या लोकसंख्येसाठी ओळखले जाणारे काझीरंगा हे गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश आणि जंगले असलेले जैवविविधता हॉटस्पॉट आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे आणि बंगाल वाघाचे घर आहे. तो भारत आणि बांगलादेशात पसरलेला आहे. नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क, उत्तराखंड. या साईटमध्ये नंदा देवी बायोस्फियर रिझर्व आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा समावेश आहे, जे हिमालयातील विविध वनस्पती आणि प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पश्चिम घाट. पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेली पर्वतराजी आहे. ते त्यांच्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जातात. विविध परिसंस्था होस्ट करतात. मानस वन्यजीव अभयारण्य, आसाम. 1985 पासून युनेस्कोची साईट मानस हे संकटग्रस्त बंगाल वाघ, भारतीय गेंडा आणि भारतीय हत्ती यासह विविध प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, हिमाचल प्रदेश. हे उद्यान हिमतेंतुए, निळ्या मेंढ्या आणि विविध हिमालयीन पक्ष्यांसह विविध वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते. खांगचेनझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्कीम. खांगचेनझोंगा नॅशनल पार्क हे जगातील तिसरे उंच पर्वत समाविष्ट करून जैवविविधता आणि पारंपरिक संस्कृतीने समृद्ध आहे. आग्रा किल्ला, लाल किल्ला संकुलाचा भाग, उत्तर प्रदेश. आग्रा किल्ला हा लाल किल्ला संकुलाचा एक भाग आहे आणि त्याच्या ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्वासाठी ओळखला जातो. केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान. पूर्वी भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे हे उद्यान स्थलांतरित पक्ष्यांसाठी विशेषतः हिवाळ्याच्या काळात एक आश्रयस्थान आहे. माउंट एथोस, पश्चिम घाट, केरळ. पश्चिम घाटातील उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे प्रतिनिधित्व करणारी ही जागा त्याच्या अद्वितीय आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखली जाते.